यामध्ये सुरुवातीला मानसिक ताणतणाव वाढत्या लोकसंख्येबरोबर शिक्षण नोकरी किंवा मग व्यवसायाच्या संधी मिळण्यातली जी स्पर्धा आहे ती प्रचंड वाढली आहे त्याचप्रमाणे विभक्त कुटुंबपद्धती असेल किंवा नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर राहणारे आई वडील अशा कारणांनी काही मुले लहानपणापासूनच अगदी एकाकी होतात आणि मानसिक ताणतणावांचा सा सामना करतात काही घरांमध्ये मुलांना अगदी पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं आणि मुलींवर मात्र अनेक प्रकारची बंधनं घातली जातात घरातील कामे करण्यातून मुलांना सूट मिळते तर मुलींना मात्र सवय हवी म्हणून ही सगळी कामं करावीच लागतात काही घरांमध्ये ताजे किंवा उरलेले जे अन्न असेल किंवा शाळेचं माध्यम असेल याबाबतीत एकाच घरातील भाऊ आणि बहिणींमध्ये देखील भेद केला जातो आता असा हा भेद करू नका सगळ्यांना समानतेने वाग वागवा अशा अर्थाच्या ज्या उद्बोधक जाहिराती असतात त्या आपण नेहमी टी व्हीवर वगैरे बघतो त्याचप्रमाणे समाजामध्ये कुमारवयीन मुलांना चेष्टा मस्करी किंवा छेडछाड विनयभंग अशा विनाकारण दिलेल्या त्रासांचा सामना करावा लागतो अशा स्त्री पुरुष असमानतेमुळे देखील मुलींना ताणतणावाची समस्या भेडसावते त्याचप्रमाणे समाजामध्ये वाढणारी अव्यवस्था गुन्हेगारी हिंसा याचा देखील प्रत्येकालाच त्रास सहन करावा लागतो आहे त्याचवेळी समाजामध्ये जलद आणि सोपे उत्पन्नाचे साधन अशा दृष्टिकोनातून पाहणारे या अपप्रवृत्तींना बळी पडतात आणि त्या व्यक्ती व्यवस्थेचा भाग उपाळतात हा देखील सामाजिक अनारोग्याचा एक घातक असा दुष्परिणाम आहे त्यानंतर पुढील घटक आहे व्यसनाधीनता आता बघा कुमारवयीन मुलामुलींमध्ये समवयस्कांचा जो अतिशय प्रभाव आढळतो पालक शिक्षक किंवा इतर मोठे जे वडीलधारी मंडळी असतात त्यांनी दिलेल्या सल्ल्यापेक्षा त्यांना मित्रमैत्रिणींबरोबर जास्त का राहणं आवडतं त्यांच्या बऱ्या वाईट सवयींचं अनुकरण ते करत असतात कधी समवयस्कांचा आग्रह म्हणून कधी उच्च राहणीमानाचे प्रतीक म्हणून तर कधी आजूबाजूच्या मोठ्यांचे अनुकरण म्हणून ही लहान मुलं अगदी लहान वयातच तंबाखू गुटखा सिगारेट असे तंबाखूजन्य पदार्थ अंमली पदार्थ व मद्य यांची चव पाहतात आणि मग अशा या घातक पदार्थांची सवय लागून पुढे त्यांचं रूपांतर व्यसनाधीनतेमध्ये होतं आणि तात्पुरती नशा देणारे हे काही वनस्पतीजन्य अमली पदार्थ व काही रसायने मानवी चेतासंस्था स्नायू संस्था हृदय यांच्यावर दुष्परिणाम करतात आणि त्यांची कायमस्वरूपी हानी करतात तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड फुफ्फुसे यांचा कर्करोग देखील होतो बघा सिगरेटमुळे अतिशय सिगरेटमध्ये असणारे जे घातक पदार्थ आहेत ती घातक पदार्थ बघा ब्युटेन हेक्झामेन बेन्झिन आर्सेनिक अमोनिया कॅडमियम ॲसिटोन ॲसिटिक ॲसिड निकोटीन ही अतिशय घातक अशी जी पदार्थ आहेत त्याच्यामुळे शरीराची स्नायू संस्था आणि चेता संस्था यांच्यावर त्याचा वाईट असा परिणाम होतो त्याचप्रमाणे काही जी एकाकी राहणारी जी मुलं असतात किंवा ज्या व्यक्ती एकटे राहतात त्यांना तो एकाकीपणा सहन होत नाही आणि मग ते ड्रग्ज किंवा इतर व्यसनांकडे वळतात आणि मग त्या व्यसनांच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्यच आयुष्य कमी करून घेतात त्यानंतर पुढील आपला घटक आहे तो आहे दुर्धर आजार इन्क्युरेबल डिसिजेस की जे लवकर बरे होत नाहीत असे आजार यामध्ये सर्वप्रथम आहे आपण जर विचार केला तर एड्स त्यानंतर टी बी आणि कुष्ठरोग आपण ज्याला म्हणू अशा प्रकारचे जे आजार आहेत या आजार असणाऱ्या व्यक्तींना तसेच वृद्ध व्यक्तींना देखील सांभाळताना त्यांची जर योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर सामाजिक आरोग्यास या बाबी ज्या आहेत त्या घातक ठरू शकतात त्याचप्रमाणे बघा वृद्ध लोकांना जर तुम्ही व्यवस्थित नीट सांभाळ केला नाही त्यांचा किंवा त्यांची काळजी घेतली नाही तर त्यादेखील ह्या घट ह्या गोष्टीसुद्धा सामाजिक आरोग्याला घातक ठरू शकतात आपण बघतोच हे हल्ली दिवसेंदिवस वाढणारी जी वृद्धाश्रमांची संख्या आहे ही सामाजिक आरोग्याला घातक ठरू शकतात